नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचा भूगोल यामधील मृदा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो शेती व्यवसायाच्या दृष्टीने मृदेला खूप महत्त्व आहे कारण ज्या ठिकाणी सुपीक मृदा असते अशा ठिकाणी उत्पादनही जास्त होते परिणामी अशा ठिकाणी सुबता व समृद्धी आणत असते मित्र मित्रांनो जर अशा ठिक ज्या ठिकाणी सुपीक मृदा असते ज्या ठिकाणी गाळाची मृदा असते अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळून येते जर आपण बघितलं तर गोदावरी नदीचं खोरं तसेच उत्तर भारतामध्ये गंगा नदीचे मैदानी प्रदेश या ठिकाणी आपल्याला दाट लोकवस्ती आढळून येते त्यामागचं कारणही तसंच आहे मित्रांनो ज्या ठिकाणी शेतीचं उत्पादन जास्त होते अशा ठिकाणी लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात कारण त्या शेती मालामधून उत्पादन होणाऱ्या मालावर उद्योगधंदे तसेच इतर व्यवसाय चालत असतात त्यामुळे त्या, त्या ठिकाणी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे इतर ठिकाणाहून अशा ठिकाणी लोकांचे स्थलांतरण होत असते त्यामुळे अशा भागामध्ये लोकवस्ती ही दाट असते मित्रांनो जर आपण इतिहासामध्ये डोकावून ब पाहिलं तर आर्य लोक हे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले होते कारण की त्या ठिकाणी सिंधु नदीच्या नदीच्या प्रदेशामध्ये गाळाची जमीन ही खूप विपुल प्रमाणामध्ये होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या ते स्थायिक झाले हो त्या ठिकाणी त्यांचा त्यांची भरभराटही झाली मित्रांनो मृदानिर्मितीवर तीन घटकांचा परिणाम होतो ते तीन घटक कोणते येतात ते आपण बघू त्यामध्ये त्या पहिला घटक आहे खडकांचा प्रकार तसेच दुसरा घटक आहे हवामान आणि शेवटचा घटक आहे वनस्पती या नि या सगळ्यामुळे मृदा निर्मितीवर याचा परिणाम होतो तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण मृदेचे प्रकार तसेच कोणत्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात तसेच प्रजन्यानुसार त्या मृदेचा कलर कसा बदलत जातो ह्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला काळी मृदा मित्रांनो बेसाल खडकाचा अपक्ष होऊन तयार होणारी ही मृदा आहे महाराष्ट्राच्या तीन चतुर्थांश भागामध्ये ही मृदा आढळते तर आपण बघू शकतो की मित्रांनो जर आपण पू पूर्व महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर सर्व ठिकाणी आपल्याला काळी मृदा आढळून येते तसेच या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमताही जास्त असते चिकन मातीचे व चुन्याचे प्रमाणही या मृदेमध्ये जास्त असते पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट चुनखडी लोह कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण या मृदेमध्ये जास्त असते तसेच नायट्रोजन फॉस्फरस व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असते मित्रांनो या मृदेला जर काळा रंग कशामुळे प्राप्त होत असेल तर त्यामधील टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट यामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो तसेच ज्या ठिकाणी शंभर सेंटीमीटरपेक्षा पेपर्यंत पे पाणी पाऊस पडतो अशा ठिकाणी ही मृदा आढळते तसेच या मृदेमध्ये घेतली जाणारी पिके जर बघितली तर कापूस ऊस फळे गहू ज्वारी व कडधान्य इत्यादी पिके पिकवली जातात तसेच ही मृदा जळगाव धुळे हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद अकोला व अमरावती या ठिकाणी आढळते मित्रांनो पुढची मृदा आहे जांभी मृदा हे या जांभी मृदेची निर्मिती ही ज्या ठिकाणी जास्त पर्जन्य व जास्त तापमानाचा प्रदेश आहे अशा ठिकाणी ही मृदा आढळते सतत पाणी झिरपल्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून जातात त्यामुळे लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण या जमिनीमध्ये वाढते लोहामुळे लालसर रंग या जमिनीला प्राप्त होतो मित्रांनो उंचावरील जांबा मृदेत ओलावा टिकून धरण्याची क्षमता नसते आणि या जर आपण काळ्या मृदेपेक्षा ह्या मृदेची सुपीकता ही कमी असते या जमिनीमध्ये पोटॅस फॉस्फरस नायट्रोजन चुना व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या जमिनीमध्ये विविध प्रकारची पिके ही आपण पिकवू शकत नाही तर यामध्ये आपण बघतो तर तांदूळ भुईमूग आणि फळे यासाठी ही जमीन उपयुक्त असते मित्रांनो जर जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी व पश्चिम कोल्हापूर व पूर्व सिंधुदुर्ग आणि पश्चिम सातारा या ठिकाणी ही जमीन आढळते पुढची जमीन मृदेचा प्रकार आहे मित्रांनो तांबडी व पिवळसर मृदा ग्रॅनाईट व नीस खडकावर अपक्ष होऊन ही मृदा तयार होते तसेच चिकन माती वाळू मिश्रित असून लोहाचे प्रमाणही जास्त असल्याने या मातीला तांबडा कलर प्राप्त होतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हो की ही मृदा कशी तांबड्या कलरची झालेली आहे तसेच चुनखडी कार्बोनेट फॉस्फरिक ॲसिड सेंद्रिय द्रव्ये पोटॅश इत्यादीचे प्रमाण या जमिनीमध्ये कमी असते त्यामुळे ह्या जमिनीची ही कमी असते तर मित्रांनो अशा जमिनीमध्ये आपण बाजरी भुईमूग नाचणी इत्यादी पिकाची लागवड करतो तसेच जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळही पिकवला जातो तर मित्रांनो जिल्ह्याचा जर विचार केला तर साहेब पर्वताच्या उत्तर भागामध्ये पालघर ठाणे रायगड व वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये ही मृदा आढळून येते वैनगंगा नदीचं खोरं जर बघितलं आपण नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते पुढची मृदा आहे मित्रांनो गाळाची मृदा हिला आपण भाबर मृदा ही असे म्हणतो ही मृदा कोकण किनारपट्टीवर या प्रकारची आढळते तसेच तापी व पूर्णा खोऱ्यात खोलवर गाळाचे संचय होऊन विस्तीर्ण क्षेत्र तयार झालेले आहे मित्रांनो जर तापी नदीचं जर आणि पुरा नदीचं जर खोरं बघितलं तर या ठिकाणी खूप खोलवर अशी गाळाची मृदा आपल्याला आढळून येते महाराष्ट्रातील मुख्य नद्यांचा सकल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते वाळू मिश्रित लोम प्रकारची अशी ही मृदा आहे तसेच यामध्ये तांदूळ नारळ काजू आंबा आणि भाजीपाला इत्यादी पिके पिकवली जातात ईशान्येकडील चिकन मृदा मित्रांनो ईशान्य भागामध्ये आपण बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्याच्या उत्तरेला ही चिकन मृदा आढळते मृदेची निर्मिती व वैशिष्ट्ये आपण आता पाहूयात ईशान्यकडील भागामध्ये वाहणाऱ्या वतीच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या सूक्ष्म मातीच्या संचयांनी ही मृदा तयार झालेली आहे मित्रांनो बघा सूक्ष्म मातीच्या नद्यांनी वाहून आलेल्या सूक्ष्म मातीच्या संचयाने चिकन मृदा तयार झालेली आहे तसेच या मृदेचे कण अतिशय घट असतात पाणी साठून ठेवण्याची क्षमता ही यामध्ये जास्त असते तसेच ही मृदा सुपीक असते तर या मृदेमध्ये मित्रांनो ही मृदा जर बघितली तर आपण चिकन मृदा ही भाताच्या पिकास अत्यंत उत्तम प्रकारची आहे यामध्ये भाका भा, भाताचं पिके चांगल्या पद्धतीने निघतं तसेच या ठिकाणी ऊस ज्वारी आणि कापूस इत्यादी पिकेही पिकवली जातात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मृदेचे प्रकार व त्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या घेतली जाणारी पिके व अशा ठिकाणी म्हणजे कोणत्या प्रमाणामध्ये पावसाचे प्रमाण आहे तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते हे आपण या, या लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो धन्यवाद